नमस्कार, मी त्रिशाली मगरे. MBTV च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूयाच्या ठळक घडामोडींवर. प्रशांत पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने रविवार 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेलापूरच्या आमदार सुमंदाताई म्हात्रे उपस्थित होत्या. घणसोली येथे प्रशांत पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने रविवारी 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून बेलापूरचे आमदार सुमंदाताई म्हात्रे, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, नगरसेविका कमलताई पाटील, नगरसेविका सुवर्णा पाटील, नगरसेवक प्रशांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार लावून टाळ मृदुंगाच्या गजरात श्री गणेशाची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच सौभाग्याचे लेणे हळदी कुंकू लावण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना देखील हळदी कुंकू लावून वाण देण्यात आले. यावेळी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंदाताई म्हात्रे, वेळात वेळ काढून आपल्या शब्दाला मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानित आहे. तशीच गेले अनेक वर्ष मंदाताई घणसोली गावात आमच्या कवळाईच्या मंदिरापासून ते शाळेपर्यंत आज ह्या नोटमध्ये प्रथमच आलेले आहेत. आणि गावामध्ये सर्व महिलांना मंदाताईंची ओळख आहे. ह्या नोटमध्ये आज प्रथम मंदाताई आज आपल्याला येऊन इथे 4 शब्द सांगतील. या निमित्ताने मंदाताईला इथे बोलावलेले आहेत. खरोखर मंदाताई तुमचे अभिनंदन करीत आहे आणि तुमच्या कार्यशैलीला परत अभिनंदन करून अशा प्रकारे आनंद उत्साहात हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. हस्तांतरित व्हावा म्हणून मी अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत आणि आज इथे जशा पद्धतीने दिलेल्या आहेत तिथे खूप कामाची गरज आहे. आणि लवकरच प्रशांत पाटील पाटील आम्ही आयुक्तांची भेट घेऊन इथे लोकांना सुविधा प्राप्त. आम्ही महाराष्ट्र आपल्याद्वारे हा कार्यक्रम राबवतो. प्रत्येक गावागावामध्ये तिथेच लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल, त्यांना ठाण्याला जायची गरज नाही. आणि लवकरच आता हे 7-8 दिवस सुट्ट्या आल्यामुळे लवकरच हा कार्यक्रम सुरू करत आहोत. आम्ही गावागावामध्ये घणसोली गावाचं सर्वेक्षण झालेलं आहे, पण नोडचं व्हायचं आहे. पण गावाचं झालं त्या गावाल्यांना पहिली प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. त्याच्यामुळे एक आधार आहे की जे अनधिकृत घरं ठरून जी तोडली जात होती ती तोडली जाणार नाही. आणि याच्यामध्ये राजकारण आहे आणि राजकारणाचा भाग म्हणूनच कोणीतरी कंप्लेंट तक्रार करतं आणि हे घर तोडलं जातं. असेच कोणी अधिकारी गावात येत नसतात. एक तर कोणाच्या तरी तक्रारीनंतरच गावात येतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोरे, MUTV न्यूज.